बेबीनगरच्या सगळ्या रहिवाशांना नमस्कार। माझं नाव सुनील केंद्रेकर आहे, मी इथे विभागीय आयुक्त म्हणून काम करतो आणि माझ्याबरोबर आस्तिक पांडे पण आलेले जे तुमचे महानगरपालिकेचे कमिशनर आहे। आम्ही इथे येण्याचं कारण आहे की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपला एरिया आता आपण सील केलेला आहे, लॉकडाऊन केलेला आहे आणि सील पण केलेला आहे। अशा अवस्थेत काही गैरसमज मनात येऊ शकतात किंवा नक्की माहिती मिळत नाहीये आणि बरेच वेळा असे निदर्शनास येते की नागरिकांना माहिती नसल्यामुळे एक तर गांगरून गेलेले असतात किंवा कमी माहिती असल्यामुळे काळजी घेत। मी पहिल्यांदा हे तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की ही जी वाईट वेळ आलेली आहे की हा एरिया बंद करावा लागला, याचं कारण या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात भीषण सापडत आहे। हा रोग जो आहे हा रोग आपल्या मानव जातीला थोडा नवीन आहे, आपल्याला अजून माहित नाही की याच्यावर उपचार नक्की कसे केले जातील किंवा हा रोग प्रत्येकाच्या शरीरात कसा वाढ, त्यामुळे काही काही पेशंट आपल्याकडे 10 मृत्यू ऑलरेडी झालेले आहेत औरंगाबाद, तसंच बाकी जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर हा रोग आता पसरत चाललेला आहे। हा रोग पसरू नये म्हणून आपल्याला फक्त 2-3 गोष्टींची काळजी घ्यावी लागेल की जिथं जास्ती मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, जसं की तुमच्या कॉलनीत झालेला आहे, अशा कॉलनीतून लोकांनी आपापसात सुद्धा जास्त संपर्क ठेवायचा नाही, म्हणजे शेजाऱ्याकडे जाऊन बसणे, एकत्र गप्पा मारणे किंवा आता करमत नाहीये लॉकडाऊन मध्ये म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी चर्चा करत बसणे, असे प्रकार कृपा करून करू नका। तुम्ही सगळेजण आपापल्या स्वतःच्या कुटुंबात राहा। या कालावधीमध्ये जे जितके काळ लॉकडाऊन असेल तितक्या काळात आपण जास्तीत जास्त लोकांच्या टेस्टिंग करणार आहोत आणि जेवढे आपल्याला जास्त पेशंट मिळतील तेवढं चांगलं आहे, म्हणजे ते पेशंट लक्षात आल्यामुळे ते इतर लोकांना बाधित करणार नाही। उद्या असं होईल की काही पेशंट आपल्याकडे लक्षात येणार नाही आणि मग ते घरातल्या बाकी लोकांना संसर्ग करतील आणि आता असं लक्षात आलं की घरातली काही लोक जी आहेत की ज्या लोकांना इतर काही रोग आहेत जसं मधुमेह आहे किंवा वयस्कर आहेत किंवा इतर काही कारण आहे, तर अशा लोकांना मात्र हा रोग फार मोठा धोकादायक होतो। मी तुम्हाला 2 गोष्टी स्पष्ट करू इच्छितो की या रोगामुळे दहशतीत जाण्याची काही गरज नाही आहे, म्हणजे खूप घाबरून जायचं आणि खूप दहशत घालून घ्यायची असाही काही प्रकार नाहीये, पण जर निष्काळजीपणा झाला तर मात्र हा रोग भयंकर तापदायक करू शकतो। काळजी घ्यावी लागेल की तुम्ही जर एकमेकांपासून दूर राहिला, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी कमीत कमी संपर्क ठेवला आणि जर बाहेर निघावं लागलं तर किमान 7-8 फूट अंतर ठेवून जर तुम्ही वागला, शक्यतो बाहेर निघायचं नाहीये, आणि बाहेर पडून जर तुम्ही एकमेकाला भेटत राहिलात तर तुमची गैरसोय होईल याची आम्हाला जाणीव आहे। कदाचित भाज्या वेळेवर येणार नाहीत, कदाचित दूधवाला वेळेवर येणार नाही, काही आणायच्या वस्तू असेल तर त्रास होईल, समोर पोलीसवाले उभे आहेत ते अडवणार, ते विचारणार आणि मग आपल्याला त्याचा मानसिक त्रास होणार। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हे जे काही केलं चाललंय ते तुमच्या चांगल्यासाठी केलं चाललंय, कुठल्याही पोलिसांना हा चोख नाही की उन्हात उभा राहून विनाकारण तुम्हाला अडवू नये, पण जर आपण लॉकडाऊन आणि सीलिंग फार चांगल्या पद्धतीने पाळलं तर जय भीम नगर मधून आपण या रोगाचा अटकाव आणू शकतो आणि हे करोनामुक्त करू शकतो। हे करोनामुक्त करणं प्रशासनाच्या हातात नाहीये, तुमच्या सर्व लोकांच्या हातात, आणि तुम्ही लोक जर सहकार्य केले तर हे साध्य आहे, नाहीतर लॉकडाऊनच्या एरियातून बाहेर जायचं नाही पण आज मात्र सगळ्यांनी एकत्र येऊन गप्पा मारायच्या, हा प्रकार कृपा करून करू नका। सगळ्यांनाच लॉकडाऊन तापदायक होत आहे, हळूहळू जिथं करोना नाही तिथं लॉकडाऊन आता ते सोडत आहे, आपल्याला जेवढं लवकर बाहेर निघायचं असेल तेवढं आपल्याला शिस्त पाळावी। आता समजा इथं जर 50 पेशंट असतील तर किमान या 50 पेशंटनी बाकी पेशंटला बाधित करू नये ही गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण लॉकडाऊन केलं। समजा हे 50 पेशंट आपण ट्रीटमेंटला घेतले तर आमची खात्री आहे की त्याच्यातल्या 90-95 किंवा देवाने कृपा केली तर 100% पेशंट हे बरे होऊन बाहेर येतील, कारण 90% पेशंट बरे होत आहेत, 10% पेशंटला थोडा त्रास होतो
2-3% पेशंटच्या मात्र जीवावर हा रोग उठलेला आहे. आता 2-3% कोण आहेत हे आपल्याला माहित नाही, त्याच्यात आपल्या घरचं कोणी नसावं याच्यासाठी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तरुण पोरं बाहेर फिरतात, एकमेकांशी संपर्क करतात आणि मग घरी आणतात रोग आणि मग त्यांच्या आई वडील धोक्यात. किंवा घरातला एखादा भाऊ किंवा बहीण किंवा असं कोणी असेल की ज्याला दुसरा काही आजार आहे त्याला मात्र या रोगामुळे मृत्यूचा सामना करावा लागू शकतो. आज जे 8-10 लोक आपले 8-10 लोक जे वारले ते लोक बाहेर गेलेले नव्हते, त्यांच्या घरातल्या तरुणांनी हा रोग त्यांना आणून दिला. तरुण बरे झाले आणि ते माणसं गेले, कुणाचे वडील गेले, कुणाची आई गेली. हा रोग धोकादायक आहे, हा निष्काळजीपणाने वागण्याचा रोग नाही. या रोगाबाबतच एवढी चर्चा का होत आहे तर त्याचं कारण असं आहे की हा रोग अत्यंत संसर्गजन्य आहे. म्हणजे मी जर आता समजा एखाद्या इथल्या वस्तूला हात लावला आणि त्याला जर पॉझिटिव्ह पेशंट हात लावला असेल तर हा रोग लगेच मला होतो, बाकी रोग असे नाही आहेत. दुसरा, या रोगाचा अजून उपाय सापडलेला नाही, त्यामुळे आपल्याकडे फार चांगले डॉक्टर्स आहेत, महानगरपालिकेने पण व्यवस्था केलेली आहे, पण ते सगळे उपचार करूनही 10 लोकांना आपण वाचवू शकलो नाही. सगळे डॉक्टर तिथे उपस्थित असतात, त्यामुळे या रोगाला फार लाईटली किंवा काही होत नाही आणि काय व्हायला मला झाला होता मी झाला बरो असं घेऊ नका. तुमचा बरा होईल, परंतु तुम्ही जेव्हा दुसऱ्याला देतात तो बरा होईल याची शक्यताच असेल असं काही. आम्ही इथं फिरतो, खरं तर आम्ही सुद्धा असं फिरणं अपेक्षित नाहीये ती एरिया, परंतु आम्ही यामुळे येतो की तुम्हाला इथं धीर असावा, लक्षात ठेवा एखाद्याला जर कोरोना झाला असेल तर तो काही त्याचा गुन्हा नाहीये. आज तो रोग मलाही होऊ शकतो, कमिशनरलाही होऊ शकतो, कुणालाही होऊ शकतो. त्यामुळे अशा माणसाची वाईट वागणूक की त्यांना आणला त्यांना आणला हे असं बोलू, समजा अशा माणसानं आणला आणि तो बेजबाबदारपणाने बाहेर फिरत असेल तर तुम्हाला त्याला सांगावं लागेल की तुझ्यामुळे बाकीच्याचं आरोग्य धोक्यात. आतापर्यंत तुम्हाला जाणवलं असेल, तुम्ही बातम्यात ऐकत असताना अमेरिकेसारख्या प्रगत देशात 65,000 वर लोक मेली आहेत, जेव्हा की तिथं सर्वोत्कृष्ट दवाखाने आहेत. हे का होत आहे? कारण हा रोग हा व्हायरस फार विचित्र वाटतो, हा काय करेल अजून शास्त्रज्ञांनाही समजलेलं नाही, डॉक्टरांनाही पूर्ण समजलं. याला याच्यापासून वाचवायसाठी काय करायचं तर पहिला अनावश्यक हालचाल करू नका, एरियाच्या बाहेर निघू नका. कोणी गैरसोय झाली तर रागराग करू नका, कुणातरी निरोप पाठवा, तिथं निरोप पाठवा, महानगरपालिकेच्या माणसांना निरोप येईल, मग आपण इथं भेटू की दूध पाठवता येईल, भाज्या पाठवता येतील, किंवा तुम्हाला किराणा पाहिजे असेल तर किराणाची आपण व्यवस्था. आता मी काय बघायला, जसं कोरोना आला तसं कधी भाजी खाल्ली नाही, अशा भाजी खरेदीसाठी झुंबर ते झुंबर उडे. काय मला ते जाधव मंडईचं आम्ही बघितलं, इतके लोक भाजी खेळला जसं काही वर्षाची भाजी कधी खाल्लीच नाही. आता हे अडचणीची वेळ आहे, सगळ्यांचीच गैरसोय, तुमची गैरसोय आहे, जे कर्मचारी काम करायले त्यांच्या गैरसोयी आहेत, आता जे हॉस्पिटलमध्ये काम करायले ते सगळे पॉझिटिव्ह व्हायले, सगळा त्रास आहे. पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही नेहमीच कोऑपरेट करणारी माणसं, आपली अडचण एक आहे की आपली घरं खूप जवळजवळ आहे आणि मग घरात पत्रे असले की दुपारी ऊन लागतं, मग बाहेर ऊन बसावं लागतं, मग आपल्या तोंडाला मास्क नसतो, आपण एकमेकाशी अंतर ठेवत नाही आणि आपल्याला माहित नसतं की बाजूला पॉझिटिव्ह पेशंट आहे का. हे ग्रेस धरून चाला की तुम्ही समोरच्याशी बोलता तो पॉझिटिव्ह आहे, तेवढा अंतर त्याच्यापासून ठेवा. हे जर तुम्ही केलं आणि हे सिलिंग जर व्यवस्थित पाळलं, समजा आपल्याकडे 50-60-70-100 पेशंट इथून निघतील असं ग्रेस झालं, ते 100 पेशंट आपण ट्रीट करू, त्याच्यानंतर पेशंट निघतात थांबलं की मग आपल्याला हे सील काढता येत. आता तुम्ही बघा, N4 पहिला पेशंट आला त्याचे 5 लोक कॉन्टॅक्ट मध्ये निघाले, ते बरे झाले, आता N4 मोकळे झाले. आता सातारा देवळातला पेशंट एक वारला, आता तो त्याचे सगळे कॉन्टॅक्ट बरे झाले, त्याचे संबंधात आलेले पेशंट बरे झाले, आता तो पण एरिया आपण मोकळा केला, तुमचाही एरिया मोकळा होईल. पण ते मोकळा कसा करायचा आणि किती लवकर करायचा आहे तुम्हाला लोकांच्या हातात. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, गैरसोय होतीये याचा आम्हाला पूर्ण जाणीव आहे, आम्ही महानगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत ते जास्तीत जास्त प्रयत्न करतील आणि तुम्ही जर साथ दिली तर आपला एरिया कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. पण तुम्ही जर नियम नाही पाळले, मला काय होत आहे एकमेकात बसायला काही गल्ल्यात मी नूर कॉलनी तिकडे तिकडे बघितलं, बाहेरून बंद आणि अजून 50-50 लोक गप्पा मारत बसले. पण तुम्ही जर गप्पा मारल्या तर त्याच्यातलं एक पॉझिटिव्ह असलं की तुम्हाला होणार, तुम्हाला झालं की मग फैलाव तर इतका फास्ट आहे की आपल्याकडून येऊन गेलेला एक माणूस या
अतिप्या कॉलनी वगैरे इकडून येऊन गेलेला एक माणूस, त्यांना संजय नगरला मुकुंदवाडीला दिला, आता 50-60 पेशंट, एक माणूस सुद्धा 100-100 पेशंट तयार नाही, आणि मग त्यातल्या काही जणांच्या जीवाला निश्चित धोका। तर आपण आता पेशंट पाहू, तुमचं स्वॅब टेस्टिंग चालू आहे, जेवढे पेशंट आले तेवढे आपण हॉस्पिटलमध्ये ठेवलेले आहे, 14 दिवसानंतर त्याच्यातले जास्तीत जास्त लोक देवाच्या दयेनं घरी वापस येतील। तोपर्यंत तुम्ही जर नवीन पेशंट येऊ दिले नाहीत तर आपल्याला एरिया मोकळा करता येईल, आपल्याला अभिमानानं सांगता येईल इथल्या सगळ्या रहिवाशांनी निश्चय करून हा भाग कोरोना मुक्त केलेला। जो गैरसोय होती त्याबद्दल मला सुद्धा वाईट वाटतं। आता जे लोक आपण हॉस्पिटलमध्ये टाकलेले त्यांची गैरसोय होती, परंतु आता युद्धाची घडी असल्यासारखं संकट मोठं आहे, त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं। आपण आपल्या देशासाठी जगणारी माणसं आहोत, आपल्या देशात जर ह्या रोगाचा नायनाट करायचा तर तुम्हाला मला सगळ्यांना शिस्त पाळावी। धन्यवाद। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।